मोठ्या आत्मविश्वासानं एसटी बस वाहक म्हणून काम करणाऱ्या या आहेत वृषाली चव्हाण. वाहक म्हणून एक नाही दोन नाही तर तब्बल 12 वर्ष त्यांची ही सेवा सुरू आहे. एसटी बस मध्ये महिला वाहक अशी कुणी कल्पना केली नसेल. बस मधील गर्दी 12 गावची 12 माणसं. कुणी म्हणलं असतं की महिलांना हे काम शक्यच नाही, पण संधी मिळाली आणि तिने ते शक्य करून दाखवलं. अगदी सफाईदारपणे वाहक म्हणून महिला आपलं कर्तव्य बजावते. कुणी कुठे कमी समजायचं कारणच नाही, कुठल्या वेळेची पर्वा नाही. ड्युटी कुठे कशीही लागली तरी सारी सज्जता. नमस्कार, मी खुशाली चव्हाण. माझी भरती 2005 पासून झालेली आहे. मला आता 12 वर्ष चालू. म्हणजे कुणी प्रवास करताना तिकीट घेत नाही किंवा कोणाला लक्षात राहत नाही, मग त्यामुळं आम्हाला खूप अडचणी येतात. रात्र गाडी चेक झाली तर आम्हाला आमचे अधिकारी सोडत नाहीत. त्यामुळं प्रवाशांनी पण तेवढीच काळजी करावी की आपण गाडीमध्ये प्रवास करताना तिकीट काढूनच प्रवास करावा, हे लक्ष देऊन करावं. आम्हाला असं वाटतं की हम भी किसी से कम नाही असं आम्हाला वाटतं आहे, की महिलासुद्धा कशात मागे नाही आहेत असं वाटतं. कुठल्याही क्षेत्रात काम करो, महिलांनी पण प्रामाणिकपणे काम करावी आणि कुठं मागे पडू नये असं वाटतं. आता आपण म्हणाल की हे काय तसं फारसं जिक्रीचं काम नाही, कष्टाची मेहनतीची कामं ही पुरुषांनीच करावी असा सूर ऐकू येतो. पण असा सारा समज या महिलांनी खोटा ठरवलाय. एसटीच्याच वर्कशॉपमधलं हे चित्र पहा. अवजड, अवघड, कष्टप्रद असं हे काम, पण या महिला कर्मचारी संपूर्ण क्षमतेनं कुशलतेनं आपली जबाबदारी पार पाडतायत. कुठल्या कामाचं कमी पण नाही, महिला म्हणून कुठे कमी नाही, कुठल्या वातावरणाचं वावडं नाही. महत्वाचं म्हणजे कष्टाला, मेहनतीला या महिला कुठेच कमी नाहीत. वंदना कांबळे, भारती वाघमारे, वंदना निंबर्गीकर अशी ही उदाहरणं. कोण म्हणतं महिला अबला असते, अहो हा आत्मविश्वास तर हम भी कुछ कम नाही हेच दाखवतो. भारती वाघमारे 2014 नोव्हेंबरच्या 3 वर्ष होत आले. आता चांगलं आहे काम, पण जरा हेवी आहे. एजंट्स लोक सपोर्ट करतात म्हणून जरा काय वाटत आहे. माझं नाव वंदना तुकाराम मुंबरेकर. मी 2009 लागले एसटीमध्ये. मग तिथं मला खूप अनुभव मिळाला, चांगला आणि वाईट दोन्ही पण. आणि असं नाही की कुठलं काम कमीपणा नसतं. कुठल्याही काम, कुठलंही काम आपण आपल्या आवडीने केलं तरी काहीच अवघड नाही, सगळं सोपं. आणि इथले लोक पण चांगले आहेत, कारण सगळेजण अडचणीच्या वेळेस काही जरी अडलं तरी येऊन सांगून जातात. हे सिलेक्ट करताना मला ह्या साईडबद्दल काहीच माहीत नव्हतं. ज्यावेळेस ITI ॲडमिशन घेतलं, आमच्या सरांनी समजावून सांगितलं की घेतलंय तो क्षेत्र चांगला आहे, तुम्ही त्यात करिअर केलं तरी चांगलं आहे, तसं काही नाही. कुठलं क्षेत्र कमी आणि वाईट असं नसतं. आपण चॉईस केलो की वाईट आहे असं नाही, आपण त्यात आवड निर्माण केली ना तर आपोआप चांगलं होतं. माझं ITI झालेलं आहे. पेंटर ट्रेड असून सुद्धा मला मेकॅनिकची आवड असल्यामुळे मी मेकॅनिकचं काम करते. काळाच्या ओघात बदलत्या परिस्थितीत महिला वर्गानं आपली सिद्धता, योग्यता, कर्तृत्व, कार्यक्षमता दाखवून दिलीय. कोणतंच क्षेत्र त्याला अपवाद नाहीये. प्रत्येक आव्हानाला सामोरं जाताना मिळालेल्या संधीतून आपल्यातील क्षमताच महिला वर्गानं दाखवून देत स्त्री पुरुष समानता आपल्या कर्तृत्वातून अधोरेखित केलीये हेच खरं. महिला दिनानिमित्त विशेष कर्तृत्वाचा लक्षणीय कामगिरीचा आढावा घेतला होता प्रतिनिधी सचिन पवार आणि योगेश लोकापुरे यांनी. 8वा जागतिक महिला दिन आहे. या जागतिक महिला दिनानिमित्त आपण मामाच्या वर्कशॉपमध्ये आपण आलेलो आहोत. आपल्यासोबत महिला कर्मचारी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. कोणती महिला मनाने काम केलं तर ते कमीपणा वाटणार नाही. सर्वांनी मनाने काम करावं, मनापासून काम करावं. महिला कुठे या जगात मागे नाहीत अशा प्रकारचे जर समज त्या ठिकाणी केलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश लोकापुरेसह मी सचिन पवार, 3 सोलापूर.